विणकाम क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या बेळगावच्या आशा पत्रावळी यांनी भोपळा ही थीम घेऊन लोकरीपासून वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती केली असून टिळकवाडी सोमवार पेठ येथील आपल्या निवासस्थानी या वस्तूंचे प्रदर्शन भरवले आहे। लहानपणी ऐकलेल्या भोपळा आणि म्हातारीची गोष्ट सगळ्यांनाच माहित आहे। त्यातील म्हातारी आणि मुलगी देखील लोकरीपासून बनवलेले नागरिकांना पाहायला मिळत असून नागरिकांची मने या वस्तूंकडे आकर्षली जात आहेत। भोपळ्यावर बसलेली म्हातारी आणि मुलगी नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे। याशिवाय विविध रंगाचे भोपळे ही लोकरीपासून बनवण्यात आले आहेत। हत्ती, मांजर, उंदीर, कासव, लेडी बर्ड, बदक हे भोपळ्यावर बसलेले पाहायला मिळतात। तीन वेगवेगळ्या प्रकारचे बेडूक हे लोकरीपासून तयार केले आहेत। आशा पत्रावळी यांची यापूर्वी लिमका बुक आणि अन्य रेकॉर्ड बुक मध्ये नोंद झाली आहे। माझी मैत्रीण घरी आली, ती आगे भोपळा करून देतेस काय म्हटली, मग मी अजून पहिल्यांदाच सुरुवात करणार होते। मग पहिल्यांदा स्टडी केली, मग दुसऱ्या दिवशी मला प्रयत्न केल्यावर आलं, जमलं। मग हे कलर वेगवेगळे केला आहे तुम्ही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक 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 बनवायला असं किती वेळ लागत होता? एक दोन दिवस लागले मला एक बनवायला। भोपळे पूर्ण बनवायला 28 भोपळे बनवायला मला 2 महिने, जवळपास 28 भोपळे तयार केले। त्या व्यतिरिक्त तुम्ही बाकीचे काही कासव मध्ये मी केले सगळे तयार, कासव वगैरे दिसाले हे वगैरे तुमची कल्पना काय? असं डोक्यात आलं मला टॉईज बनवायला आवडतात। हां, मग विचार केला की आपण त्याच्यात वेगवेगळे नमुने बनवूया। हां, मग उंदीर बनवले। हां, पहिल्यांदा भोपळा बनवला तो मी देठापासून बनवला, देठापासून सुरुवात केली। मग पान बनवले त्याच्यात, मग वेगवेगळे व्हरायटीज, मग त्याचे असे कोर असतात ना भोपळ्याला, मग ते बनवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला आला। मग ते आल्यावर मग विचार पडला की परत टॉईजमध्ये करूया म्हणून। कार्टूनमध्ये मी पहिल्यांदा पिक्चर्स बघितले, नेटवर स्टडी केले, मग स्टडी केल्यावर मला ते कार्टूनचे वेगवेगळे प्रकार दिसले, मग आपण पण ते करूया प्रयत्न केले तर मला जमले ते सगळे। आता तुम्ही किती नमुने केले आता इथं? 28 आहेत। 28 काय काय बनवलं? मी हत्ती, सांताक्लॉज हत्ती आहे आणि एक बिअर आहे, एक म्हातारी। मग लहानपणीची गोष्ट आठवली मला, म्हातारी आजी आहे, मुलीकडे जात असते ते पण दोन बनवले, एक म्हातारी आहे आणि एक आजी आहे। आणि परत मास्क घातलेला भोपळा, गाऱ्या डोळ्याचा भोपळा केले, असे वेगवेगळे नमुने। परत मांजर केले आणि हा कार्टून टाईप केला भोपळा। एवढे 28 नमुने मी बनवले। केवळ 10वी पर्यंत शिक्षण झालेल्या आशा पत्रावळी यांची विणकाम या विषयावरची 4 पुस्तके प्रकाशित झाली आहेत। अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत। अनेक तरुणी महिलांना त्यांनी विणकाम प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर होण्यास मदत केली आहे। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव।